शेती आणि शेतीपूरक व्यवसाय कसा असावा त्याचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच पहा. गाव नरतवडे राधानगरी तालुक्यातील एक छोटंसं गाव, परंतु येथील शेतकरी तसेच व्यावसायिक असणारे श्री राजेंद्र पाटील शेतीचे क्षेत्र अगदीच कमी, परंतु परिस्थितीला न जुमानता प्रगती कशी करावी हे पाहण्यासाठीच स्काय महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम पोहोचली गाव नरतवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील त्यांच्या शेतामधील सुरू केलेल्या प्रकल्पावर. बातमी तुमची साथ आमची. स्काय महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट तालुका राधानगरी. असा एक गोटा मुक्त गोटा बनवलेला आहे आणि अगदी पाहण्यासारखं आहे. तर भरपूर गाई आहेत. सर तुमचं नाव काय सर? राजू पाटील नरतवडे. नरतवडे तालुका राधानगर जिल्हा. हा जो व्यवसाय आहे गाईचा व्यवसाय वगैरे तुम्ही चालू केलेला आहे किती वर्षापासून? साधारण 20 वर्ष होत आहे. 20 वर्ष. तर तुमचा अनुभव म्हणजे ह्या जो उत्पन्न वगैरे किंवा त्याचा अनुभव तुम्ही थोडं शेअर करा. आता आमची शेतीला प्रबंधा म्हणून मी हा निवडला. त्यानंतर शेतीला लागणारं खत याचा एक प्रामुख्य नाव आहे. हा दिवसाला पैसे देणारा दुसरा व्यवसाय कुठला नाही. मार्केट दारात आहे त्या धंद्याचा. त्यामुळे आम्ही हा धंदा निवडला. त्याच्यामध्ये कसं आहे कामगार लेबरचा प्रश्न आता होता. पूर्वी माझ्या गायींची संख्या भरपूर होती. 50-60 पडत होते. लेबरचा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडी साईड संख्या कमी केली आणि ह्या धंद्यामध्ये एक प्रॉब्लेम होता भरपूर आहे की भाकर का ठेवून चालत आहे. दूध देणाऱ्याच गाई पाळायच्या त्याचाच व्यवसाय करायचा की तिला हे करून त्याचा फायदा होत नाही. त्यासाठी दूध चालू अधिक मीटर आपलं चालू पाहिजे असं असा धंदा आहे. नाही जात आता दिवसेदिवस लेबरचा प्रॉब्लेम आल्यामुळे गाईंची संख्या थोडी कमी करावी लागली. आता नोकरीचं वगैरे म्हणजे शासन पण नोकरी देऊ शकत नाही कारण शासन कुठं कुठं लक्ष द्या. काही वेळेला आम्हाला स्वतः करतो पण कसं बाकीचा वेळ असल्यामुळे थोडं मग अडचण होती म्हणून आम्हाला कामगार ठेवायची. येणाऱ्या पिढीसाठी तुमचा काय संदेश राहील? दुसरा धंदा करणार. तुम्ही वाहन घेतलं 4 लाखाचं, 2 वर्ष वापरलं 1 लाख रुपये, 40,000 गाई घेतली दूध काढलं, परत ती 40,000 पेक्षा जास्त पैसे देऊन जातो म्हणजे यात तोटा काय होत नाही. येणारे पिढीने हा संदेश घेतला पाहिजे की आपण शेती व्यवसायाच्या पूरक हा व्यवसाय करून आज नोकरीच्या पाठीमागे पडण्यापेक्षा किंवा अनेक व्यवसाय आहेत तुम्हाला पण त्यातनं जर हा व्यवसाय निवडला कारण ह्या भागामध्ये बऱ्याचशा अशा गायी वगैरे तुम्ही किंवा शेळी पालन आहे असं जर व्यवसाय निवडलं तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या पिढीसाठी हा संदेश आज आपले राजेंद्र पाटील साहेब नरतवडे तालुका राधानगरी या ठिकाणी मी यूट्यूब चॅनल आपले स्काय महाराष्ट्र न्यूज अमोल सातपुते प्रतिनिधी माझं गाव बार्शी. धन्यवाद.